राज्यातील 5,000 एसटी लवकरच आता एलएनजी वरती धावणार आहेत. किंग गॅस कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आलाय. किंग गॅस कंपनी सोबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. डिझेल ऐवजी एलएनजी इंधनाच्या वापरामुळे तुलनेत प्रदूषणामध्ये आता घट होणार आहे. सुमारे 10% ही घट होण्यास मदत होणार आहे. दरवर्षी महामंडळाच्या 234 कोटी रुपयांची बचत होईल. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. राज्यातील 90 आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील 5,000 एसटी लवकरच आता एलएनजी वरती धावणार आहेत. आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत. तर डॅरिल, या संदर्भात काय अधिकची माहिती? निलम, राज्यातील 5,000 एसटी बस लवकरच एलएनजी वर धावणार आहेत. किंग गॅस कंपनी सोबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. डिझेल ऐवजी एलएनजी इंधनाच्या वापरामुळे तुलनेत प्रदूषणात सुमारे 10% घट होण्यास मदत होणार आहे. दरवर्षी महामंडळाच्या 234 कोटी रुपयांची बचत होईल. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूर्वक सेवा मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर राज्यातील 90 आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. निलम, डॅरेल, ही आता सेवा कधीपासून सुरू करण्यात येणार आहेत? काही वेळ किंवा तारीख काही निश्चित करण्यात आली आहे का? निलम, या संदर्भातील तारीख जी आहे ती अजून जाहीर करण्यात आली नाही. कालच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. लवकरच येत्या काही दिवसात त्याची तारीख देखील जाहीर करण्यात येणार आहे. निलम, धन्यवाद. डॅरेल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.